ऍक्सिडेंट केस होता ज्यामध्ये आम्ही 304 आयपीसी कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डर लाभले होते आणि एक अर्ज आम्ही कोर्टात संडेला केला होता टू ट्राय द ज्युवेनाइल एज अन कॅन्डिडेट. कोर्टाने त्या दिवशी संडेला रिजेक्ट केला होता. आज आम्ही काल आम्ही त्यावर अपील केलेली आहे डिस्ट्रिक्ट कोर्टात आणि आज त्याचे भौतिक सुनावणी डिस्ट्रिक्ट कोर्टात कोर्टाला होणार आहे. ही एक अपडेट नंबर वन आहे. आम्ही स्ट्रिक्ट आणि पूर्ण ताकदीने आम्ही लीगल बॅटल हे डिस्ट्रिक्ट कोर्टात आमची लढण्याची तयारी आहे की आम्हाला परवानगी टू ट्राय हे जुवेनाईलला ॲडल्ट म्हणून ट्राय करून 304 हे नॉन बेलेबल ऑफेन्स आहे आणि हे हीनस क्राईम जुवेनाईल जस्टिस ॲक्टचे डेफिनेशनचे कलम 2 अन्वय आहे म्हणून ती आमची एक प्रयत्न सुरू आहे. नंबर टू जे आम्ही सेकंड ऑफेन्स दाखल केला होता सेक्शन 75 आणि सेक्शन 77 जुवेनाईल जस्टिस ऍक्ट अनुषंगाने वडिलांवर आणि पब आणि बारचे मॅनेजमेंट आणि मॅनेजर्स इत्यादी यांवर असे टोटल 5 लोकांवर विरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. ती संडेला दाखल झाला होता. त्यामध्ये 3 लोकांना काल रात्री अटक करण्यात आलेली आहे. त्यांना आज कोर्टात प्रोड्यूस करण्यात येईल. आणि जे वडील आहे आणि जे एक दुसरा आरोपी आहे त्यांचे त्यांना आज आत्ता ताब्यात घेण्यात आलेली आहे. त्यांना इथे ट्रान्झिटनी आम्ही आणत आहे. आणल्यानंतर अटक वगैरेची कारवाई करण्यात येईल आणि उद्या हे 2 आरोपीला कोर्टात प्रोड्यूस आम्ही करणार आहे. ही आहे हे दोघे केस बद्दल. इतर जे जे काही एव्हिडेन्सचे दृष्टिकोनातून आवश्यक गरजेची गोष्ट आहे ते सर्व करण्यासाठी विशेष पथक नेमण्यात ऑलरेडी आलेली आहे आणि ते युद्ध पातळीवर सर्व CCTV फुटेजेस जे काही ऑनलाईन पेमेंट हे एस्टॅब्लिशमेंटला कस्टमर्स करून झालेली आहे किती वाजता झालेली आहे काय काय कोणकोणते सामग्री कोणकोणते अल्कोहोल इत्यादीसाठी झालेली आहे ती पण इन्व्हेस्टिगेशन टीम करत आहे.